महत्त्वाची बातमी आहे, ते मतदान सक्तीसाठी विचार करणं आवश्यक असल्याचं राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे. राज्य निवडणूक कीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलंय आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, नेमकं मुख्यमंत्र्यांनी का असं म्हटलंय, काय सांगाल? मधुरा, प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की मतदानाची टक्केवारी किती कमी असते. अनेकदा हा मतदानाचा टक्का नेहमी खाली गेलेला आपल्याला पाहतो आणि त्याचमुळे आज निवडणूक आयोगाचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्येच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला सूचना केली आणि आपणही सरकारही मतदान सक्तीसाठी विचार करणं आवश्यक आहे सरकारला, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि राज्याच्या कायद्यामध्ये ज्या निवडणूक होतात, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे, त्याच्यासाठी हे मतदान सक्तीचं करण्यासंदर्भात विचार केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासंदर्भात जे सूतोवाच केलं होतं, त्याप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याही एकत्र घेता येतील का याचा विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या आहेत. निवडणूक आयुक्त जे सहारिया या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर या दोन महत्वाच्या बाबीवर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केल्यानंतर राज्य कदाचित त्या दिशेने पाऊल टाकेल अशी शक्यता आहे. मतदान सक्ती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात धन्यवाद दीपक या संपूर्ण चर्चेबद्दल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.